एखादा किस्सा किंवा काय आठवणी त्या दरम्यानच्या आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करायला किस्सा करायला वेळ आम्ही फार म्हणजे धमाल मध्ये काम करतो मिळत नाही खूप एन्जॉय करतो कारण एकतर मला शिकवायचं होतं सोनालीचा प्रश्न नव्हता डान्स शिकवायचा तिला एक 5 मिनिटं दिली 10 मिनिटं द्यायचं माझं चालू नसतं त्यामुळे त्याच्यात वेळ गेला असं काही घडलं नाही. सोनाली आत्ता मगाशी एक टीजर दाखवला तुझा सुरुवातीचा तुझ्या एंट्रीचा जो टीजर आहे अप्सरा आली गाण्याचं जे रिव्हर्जन केलेलं आहे तर ते तुला ऐकून कसं वाटलं होतं आणि आता मोठ्या पडद्यावर बघून कसं वाटतंय? अरे मी जो पहिल्यांदा पाहिला ना टीजर असा रफ म्हटलं अरे क्या बात आहे यार काय कमाल टीजर कापलाय काय एक एक शॉट्स आहेत त्याच्यामध्ये. मी स्वतःला असं इमॅजिन नव्हतं केलं ज्या पद्धतीने मला प्रेझेंट केलंय म्हणजे याच्यामागे झी स्टुडिओची टीम असेल किंवा विजुमाने असतील यांचा जो थॉट होता की अप्सरा आली वेगळ्या नवीन अवतारात सो ते आपण कसं प्रेझेंट करू आणि मग तसं गाणं आहे बॅकग्राऊंडचं जाळ 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 ते सुद्धा आदित्य नावाच्या एका नवीन मुलाने केलंय आणि मला असं ही कॉन्सेप्टच खूप कमाल वाटली की लोकांना आठवण करून देऊयात आपली अप्सरा आणि आता ती आता वेगळ्या रूपात येते सो मला तो खूप आवडला टीजर आणि अर्थात तुम्हा सगळ्यांनाही आवडतोय याचा म्हणजे हा रिस्पॉन्स दिसतोय मी खूप खुश आहे. थँक्यू झी स्टुडिओज थँक्यू विजुमाने थँक्यू अश्विन पाटील थँक्यू मंगेश सर मला नवीन रूपात दाखवल्याबद्दल. सिनेमाच्या दरम्यान बऱ्याच वेळा आपण धमाल किस्से वगैरे विचारतो पण आव्हानं काय काय तुम्हाला असं? अरे मला ट्रक चालवायला लावलंय ट्रक चालवायला लावलाय मला बोलता येत नाही इथं चालवायला कसं काय लावलं मला माहित नाही पण मला सांगितलेलं होतं की उषा जी आहे ती फाईट सिक्वेन्सेस करणार आहे आणि 2 मस्त फाईट्स आहेत कोरिओग्राफ सो मी खूप एक्सायटेड होते की मी आजपर्यंत कधी फाईट सिक्वेन्सेस केलेले नाही म्हणजे एरवी आपण असतो आणि हिरो फाईट करतात तर ते आपल्याला ती संधी मिळणार आहे पण त्याचबरोबरीने ट्रकमधनं यायचंय म्हणजे ट्रक स्वतः चालवून वगैरे यायचंय दॅट वॉज मला वाटतं थोडंसं चॅलेंजिंग होतं आणि सगळे असे थोडे घाबरले होते की ब्रेक लागणार आहे की नाही लागणार आहे आपण सांभाळूया स्वतःला पण मी आहोत आम्ही तसेच आहोत व्यवस्थित आहोत मग बुलेट चालवली स्कूटर चालवली काय बुलेट चालवण्याची हा यांनी फाईट केली सो आम्ही सगळ्यांनी खूप सगळ्यांनी राहिलेली इच्छा पूर्ण केली चॅलेंजिंग गोष्टी केल्या.